ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सुद्धा आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल हे वाढत असताना दिसलेलं आहे आणि हे आमच्या सर्व नागरिकांच्या दृष्टीने सर्व महागाई वाढवणारं अशा प्रकारचं आहे आणि ही कृती जी आहे केंद्र सरकारची ही अत्यंत निषेधार्य अशाच प्रकारची आहे। महामंडळ जे आहेत करायचे आहे कमिट्या करायच्या ही सगळी प्रक्रिया आमची सुरू आहे। त्याच्यावर विचारविनिमय दर आठवड्या प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही करीत असतो। याशिवाय सुद्धा अनेक विषय आहे, कृषीचे कायदे आम्ही करतो आहोत नवीन, त्याच्याबरोबर आमच्या आता जे बँकिंग करता केंद्र सरकारनं नवा कायदा पास केलेला आहे त्यामध्ये काही खूप कठीण परिस्थिती सहकारी बँकिंगमध्ये होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची चर्चा त्यांच्याबरोबर आमची झालेली आहे। नाही एवढं साहजिक असतं, पक्ष हे लोकशाहीमध्ये लोकशाहीचा भाग आहे ते आणि जनकल्याणासाठी देशाच्या हितासाठी पक्ष लोकशाही आणि पक्ष आहेत, यामध्ये व्यक्तिगत काही नसतं आणि मग व्यक्तिगत कामाच्या निमित्तानं आपण भेटू शकतो बोलू शकतो तसे संबंध असले पाहिजे तिलाच परिपक्व लोकशाही म्हणतात। मला वाटतं या भेटीमध्ये वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही। सर शिर्डे विश्वस्त मंडळ लवकरच स्थापन ही चर्चा सुरू झालेली आहे, होईल राज्य सरकारच्या बाबतीत आता काय होईल ना, जर आता कोर्टाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे तर आम्हाला निर्णय तो करावा लागेल, लवकरच करावा लागेल। सर कालपासून जी खत विक्रीसाठी लोकांची झुंबडझुंबड होते शिकायला सांगा आहे, असं आहे की यावर्षी मागील वर्षी दोन वर्षे पाऊस बरा झाला, यावर्षीसुद्धा पाऊस चांगला सांगितला आहे, त्यामुळे शेतकरी उत्साहामध्ये आहे आणि परिणामतः पेरणीची तयारी जी ज्यादा करतायत त्यामुळे खताचा साठा करण्याकरसुद्धा वृत्ती असते की चला पुढं परत दोन तीन महिन्याकरता जे खतं लागतील ते एकदम घेऊ, माझं ते शांततेनं व्यवस्थित पद्धतीनं जर आपण खताची खरेदी केली तर मला वाटत नाही का खता तुटवडा कोणताही राहणार नाही याची काळजी राज्य सरकारनं केलेली आहे। आणि सर शिवसंग्रामचे विनय मेटे आज काल म्हटले की जे नक्षलवाद्यांना कळतं ते सरकारला का कळत? आता विनायक मेटेंच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका, ते राजकीय अशा पद्धतीनं त्यांचं बोलणं असतं, ते मराठा समाजाच्या हिताकरता बोलत नाही।